कोळंबी फ्रायची रेसिपी तुम्ही सर्वांनी पाहिली असेलच. आज आपण करणार आहोत झटपट होणार असा कोळंबीचा पुलाव. नमस्कार, कोकण कन्या चॅनेलवर मी पूनम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर यासाठी लागणारं साहित्य आपण आता पाहून घेऊया. हे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिखित स्वरूपात देत आहे. दोन कप तांदूळ. इथे मी बासमती पुलाव राईस घेतलेला आहे जो स्वच्छ धुवून चांगला निथळून घ्यायचा आहे. अर्धा किलो कोळंबी जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ह्याच्यातले धागेही काढून टाकलेले आहेत. दोन मध्यम आकाराचे कांदे जे बारीक चिरून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद आणि 2 ते 3 मोठे चमचे तूप आणि थोडेसे काजूकरचे तुकडे. आता आपण पुलाव मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. पुलाव मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे धणे, 2 चमचे जिरं, बेडगी मिरची आहे आपल्याकडे आपण 10 घेतलेले आहेत, 2 वेलच्या, बाद्यान्याच्या फुलातील 1 पाकळी म्हणजे स्टार फुलातली 1 पाकळी, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं, दालचिनीचा तुकडे 3 ते 4, 10 काळी मिरीचे दाणे, 2 चमचे खसखस, 5 ते 6 लवंगा आणि 1 तमालपत्र. सुरुवातीला आपण कोळंबीला 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय. ह्यामुळे कोळंबीला छान मीठ लागेल. हे आपण आता मॅरिनेट करत बाजूला ठेवून देऊया. आता आपण पुलाव मसाला करून घेऊया. यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपण आता लसूण आणि आलं, धणे, जिरं, खसखस, बाद्यान आणि वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी, मिरच्या आणि तमालपत्र. आता हा सगळा मसाला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे. आपण मसाला छान बारीक करून घेतलेला आहे. आता आपण लगेचच कोळंबी पुलाव करायला सुरुवात करूया. गॅसवर मी कुकर घेतलेला आहे. गॅस आपला मीडियम फ्लेमवर आहे. आता ह्याच्यात आपण तूप घालायचं आहे. तूप आपलं छान तापलंय. आता ह्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा आपला छान मऊ झालेला आहे. आता ह्याच्यात आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घेऊया. कोळंबी आणि कांदा जरा परतून घ्यायचे. आपण कांद्यात कोळंबी छान परतून घेतलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपण लो करायची आहे, कारण ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. आपण बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा आहे. ह्याच्यातच आपल्याला काजूकरीही घालायचे. आता हे सगळं छान आपण परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपण आता मीडियमवर करूया. काय मस्त वास सुटलाय. आपण मसालेही छान परतून घेतलाय. आता ह्याच्यात आपण धुवून निथळून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. गॅसची फ्लेम आपण परत लो करतोय. आता ह्याच्यात आपण तांदूळ घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपण परत मीडियमवर केली आहे आणि हे जरा छान असं परतून घेऊया. आता ह्याच्यात आपण जितके आपण तांदूळ घेतलेत
त्याच्या दीडपट असं गरम पाणी घालायचं आहे. आपण 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, त्यामुळे मी 3 कप असं गरम पाणी घालते. आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. एकदा छान परत मिक्स करून घेऊया. आता ह्याला झाकण लावून 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. हा गरमागरम कोळंबी पुलाव सर्व करताना त्यावर लिंबू पिळायचं विसरू नका. मग कधी करताय हा कोळंबी पुलाव मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.